पुढलिका वरदे हरिविटल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त श्रीमद भगवद गीता सार्थ गायन वाचन करीत आहेत हो भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडी मुकाम पोष्ट इटकरी तालुका वाळवा जिल्हा सांगली अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग श्री भगवान वाच मैया सक्त पार्थ योगम ओ मय असम यक्षृू भगवान म्हणाले अर्जुना माझ्या ठिकाणी अनन्य भावाने मन असक्त करून व केवळ माझाच आश्रय धरून तो योग साधना करू लागलास म्हणजे ज्या प्रकारे मला पूर्णपणे निसंशय जाणशील तो प्रकार आता श्रवण कर ज्ञानं तेहम सविज्ञान वक्षाम्य हो यज ज्ञात्वानेयौ भून्न्यज ज्ञातव्यं वशीष्यते मी तुला हे विज्ञानासह तत्वज्ञान पूर्णपणे सांगतो जे जानले असता जगात पुन्हा आणखी काही हे जाणण्या जाणावयाचे शिल्लक राहत नाही मनुष्यानां सहस्रेषु कशिद्य ती सिद्ध व्यक्ती यशिमा हजारो मनुष्यांपैकी कोणी एखादाच मनुष्य माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीतो त्या प्रयत्न करणाऱ्या योगांमध्ये सुद्धा एखादाच पुरुष मला तत्वतः जाणतो म्हणजे माझे यथार्थ मर्म समजून घेतो वायु नलो वायुखनो बुद्धिरेव अहंकार प्रकृतीर अष्टधा पृथ्वी आप्तेज आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशी ही आठ प्रकारणी भिन्न दिसणारी माझीच प्रकृती आहे ओ पर्यमितस्वान्या प्रकृती विधी मे ययेदं धार्य जगत ही आठ प्रकारची अपरा प्रकृती आहे अर्थात माझी जड प्रकृती आहे हे माहो मा या प्रकृतीहून दुसरी माझी परा म्हणजे चेतन प्रकृती आहे हे जान तिचे द्वारा मी हे संपूर्ण जगत धारण केले आहे भूतानी सर्वानी अहम कृत्य जगत प्रभव प्रलयस्तथा। सर्व प्राणी मात्र या दोन प्रकृतीपासून निर्माण झालेले आहेत असे जाण मी सर्व जगताचा उत्पत्ती करता आणि संहार करता आहे धनंजय मयी सर्विद प्रोतम सुत्री इव हे धनंजया माझ्याहून वेगळे असे दुसरे काही नाही सर्व जगत दोऱ्यात मनी ओवावेत तसे माझ्या ठिकाणी ओवलेले आहे रसो हमपु कौंथेय प्रभास्मि शी सूर्य यो प्रणव सर्व शब्द खे पौरुष नृषु हे कौंतेय सर्व जलातील जो रस तो मी आहे चंद्र सूर्यामधील जो प्रकाश तो मी आहे सर्व वेदांतील ओंकार आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व मी आहे पुण गंधा पृथ्वी आमच विभावसो जीवन सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषू पृथ्वीमध्ये जो पवित्र गंध आहे तो मी आहे अग्नीच्या ठिकाणी जे तेज आहे ते मी आहे सर्व भूत मात्रातील जीवन मी आहे आणि तपस्वी पुरुषामधील तप मी सर्वभूतानां आहे बीजूतानातन बुद्धिमतामस्मि तेज तेजस्विनामहं। हे अर्जुना सर्व, बुद्धी जस, सर्व प्राणी मात्रांचे शाश्वत अधिकारण मी आहे हे बुद्धिवंतांची बुद्धी मी आहे तेजस्वी पुरुषांचे तेज आहे। बलं बलवतां चाहं कामराग विवर्जितं। मी आहे बलम बलवताग विवर्जित हे कामोस्मि भरतर्षभरतश्रेष्ठा मी बलवंताचे आसक्ती रहित व कामना रहित बळ आहे सर्व भूतमात्रांमध्ये धर्माला अनुकूल मी काम आहे तेव्हा सात्विका भावा राजसा मत्तएे ती तान विद्धी नवहमेशु ते मयी आणखी ही जे सात्विक राजस तामस गुणांपासून उत्पन्न होणारे भाव आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेत हे परंतु मी त्यांच्या आश्रयाने नाही तर ते मात्र तेया गुणमयेर भा वैरे भी सर्व मिदम जगत मोहित मामेभ्य माभ्य पयम सात्विक राजस तामस या तीन गुणमय भावानी हे सर्व जगत मोहित होऊन राहिले आहे म्हणून या त्रिगुणात्मक पदार्थाहून वेगळा व अविकारी असलेल्या मला सर्वतोपरी जाणत नाही दैवी हे शा गुणमयी मम माया दुरत्तया मामेवयी प्रपद्यन्ती माया तरंती ते करन ही कारण अलौकिक म्हणजे अति अशी त्रिगुणमयी मोठी माया आहे ती मोठी दुस्तर आहे परंतु जे पुरुष मला निरंतर भजतात ते या माईच्या फौसागरातून तरुण जातात नमाम दुष्कृती नो मुढा नरा नराधमहा माय परतज्ञाना परत भावमाश्रिताः मायने त्यांचे ज्ञान नाहीशी केले आहे व असुरी प्रकृतीचा ज्ञानी आश्रय केला आहे असे पापी मूर्ख नराधम मला शरण येत नाहीत चतुर्विधा भजन ते मा जनाहा सुकृतीनो अर्जुन हे भरतवंशी पुरुषात श्रेष्ठ असलेल्या अर्जुना अर्थार्थी म्हणजे सांसारिक पदार्थांसाठी भजणारा आर्त म्हणजे संकटांचे निवारण होण्यासाठी भजनारा जिज्ञासू म्हणजे मला यथार्थ रूपाने जाणावे या इच्छेने भजनारा आणि अर्थात निष्कामी असे चार प्रकारचे भक्तजन माझी उपासना करतात ज्ञानी ते भक्तीर विशिष्यते प्रियो ही ज्ञानीनो इतमह त्यांच्यामध्ये सदैव माझ्या ठिकाणी ऐक्य भावाने स्थित असणारा भक्तिप्रेमाचा प्रेमाचा ज्ञानी अतिउत्तम होय कारण ज्ञानी भक्ताला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी भक्तही मला अत्यंत प्रिय आहे उदारा सर्व ए वै ते ज्ञानी सही हि मामेवानुत्तमां उत्तमा हे सर्व भक्त श्रेष्ठ आहेत परंतु ज्ञानी हा तर माझा आत्मा आहे असे मी मानतो कारण तो कर्म करीत असूनही सर्व श्रेष्ठ गती स्वरूप अशा माझ्या ठिकाणी स्थिर झालेला असतो म्हणजे माझा अनन्य भक्त असतो बहुना ज्ञानवान ज्ञानवानमा प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ अनेक जन्मांच्या नंतर हे सर्व विश्व वासुदेव स्वरूप आहे असे ज्ञान झालेला साधक मला भजत असतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे काम एते प्रपद्यन्ते अन्य देवता तं तं नियम मास्थाय प्रकृत्या नेत स्वया अनेक प्रोष विषय वासनांनी विवेक शून्य झाल्यामुळे आपापल्या स्वभावाच्या अधीन होतात आणि ते ती, -ती फलदायक व्रते स्वीकारून अन्य देवदेवतांची उपासना करतात यो यो याम याम तनु भक्त श्रद्धयाचितुमिती तस्य तशाचला श्रद्धा तामेव विदधाम्यहं जो जो सकामी भक्त उपासक ज्या ज्या देवतेच्या स्वरूपाला श्रद्धेने पूजण्याची इच्छा करतो त्या उपासक भक्ताची मी त्या देवी देव देवी देवतेच्या ठिकाणी श्रद्धा स्थिर करतो स तया श्रद्धया तथ मिहते लबते चांय विहितान्ही जो जो भक्त जा जा देवतेची श्रद्धेने आराधना करतो त्या देवतेपासून त्याचे मनोरथ पूर्ण होतात परंतु मनोरथाची फळे मीच निर्माण केलेली असतात अंतवत्तो फलं तेषां देवां देवांद देवयजो यांती मदभक्ता यांती मामपी। त्या अल्प बुद्धी देवी देवतांच्या उपासकाना नाशवंत फळ प्राप्त होते देवतांचे पूजन करणारे लोक देवांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मला प्राप्त होतात अव्यक्तम व्यक्तिमापन्नं माम बुद्धय परम भावम जानन्तो ममा व्ययमनुत अविनाशी व त्याच्यापेक्षा दुसरा कोणी हे उत्तम नाही अशा प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या माझ्या तात्विक स्वरूपाला न अज्ञानी लोक मी निराकार असुन ही मला आकाराला प्राप्त झालेला मानतात नाहम प्रकाश हो, सर्व योगमायाती लोको मामजम व्ययम आपल्या योगमायीचे आवरण घेतल्यामुळे मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून हे मूळ जग जन्म रहित व नाश रहित अशा मला जाणत नाही वेदाहं समतीतानी वर्तमानानी चारजुन भविष्यानी च भूतानी वेदन कश्चन हे अर्जुना पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळी असलेल्या तसेच भविष्यकाळी होणाऱ्या सर्व भूत मात्रांना मी जाणतो परंतु मला कोणीही परम श्रद्धा भक्तीरहित पुरुष जाणत नाही इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्गे यांती हे सर्गे तप भरतवंशी अर्जुना सृष्टीमध्ये इच्छा आणि द्वेष यांच्यापासून उत्पन्न झालेल्या सुख दुःखादी द्वंद्व रूप मोहाने सर्व प्राणी मात्र अत्यंत अज्ञानतेला प्राप्त होत असतात एशाम त्वंतगतम पापम ते जनाना माम दृढ व्रता परंतु निष्काम भावलेली पुण्यमय सात्विक कर्माचे आचरण करणाऱ्या ज्या लोकांचे पाप नष्ट झाले आहे ते राग द्वेषादी द्वंद्वमोहापासून मुक्त झालेले दृढ निश्चयी लोक मला अनन्य भावाने बसतात जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतंती ते ब्रह्म तद्विदू कृतस्नमाध्यात्म कर्म चाखिल जे मला शरण येऊन जरा व मरण यापासून सुटण्याकरता प्रयत्न करतात ते पुरुष ब्रह्म जाणतात आणि सर्व अध्यात्म व सर्व कर्मालाही जाणतात साधी भूताधी दैवं मां साधी यज्ञं च ये विदू प्रयाण काले च मांती विदूर व्यक्त ते जे पुरुष आदि भूत व अधिदैव यांच्या सह तसे आदि यज्ञासह सर्वांचे आत्मरूप मला जाणतात ते शांत चित्ताचे पुरुष अंतकाळी श्रीमद हो भगवत गीता विद्या योग योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवाद ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमो अध्याय श्लोक तीस